दूध करता सोनाई पशु आहार म्हणजे दुग्ध उत्पादन दमदार। मुंबईतील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये टेंडर मिळवण्यासाठी सुजित पाटकरांकडून राऊतांच्या नावाचा वापर, ईडीच्या दोषारोप पत्रामध्ये माहिती। कुणाल पाटलांच्या सहकारी सूतगिरणीवर आयकरची धाड, काल 40 तास चौकशी, आज पुन्हा चौकशी होणार। कांदा व्यापारी संपावर ठाम, नाशिकच्या बाजार समितीमध्ये 13व्या दिवशीही कांदा लिलाव बंद। आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटलांचं आज आमरण उपोषण, टेंभू पाणी योजनेमध्ये 8 गावं समाविष्ट करण्याची मागणी, तर हक्काच्या पाण्यासाठी उपोषणाला बसणार रोहित पाटलांची प्रतिक्रिया। हिंगोलीच्या वसमतमध्ये आज जरांगेंची 16 एकरवर जाहीर सभा, मराठ्यांनी अनेक वेळा भुजबळांची मदत केली, ओबीसींनी आमच्या भावना समजून घ्याव्यात, जरांगेंची प्रतिक्रिया। आजपासून भाजपच्या ओबीसी सेलची जागर यात्रा, वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम मधून यात्रेला सुरुवात होणार, फडणवीस आणि बावनकुळे यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार। उत्सव साजरे करताना भान ठेवावं, लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार, मिरवणुकांमधील डीजेवरून राज ठाकरेंचा संताप, तर डीजेची नियमावली पाळली पाहिजे, उदय सामंतांची प्रतिक्रिया। ठाकरे गटानंतर वंचितचाही अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा, नवनीतरणांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार, सुजात आंबेडकर यांची माहिती। 5 ऑक्टोबर पर्यंत टोल नाक्यांवरचे दर कमी करा, अन्यथा उपोषण, मनसे नेते अविनाश जाधवांचा सरकारला इशारा। वाघ नखांच्या करारासाठी मुनगंटीवार ब्रिटन दौऱ्यावर, 3 वर्ष वाघ नख भारतामध्ये राहणार, 16 नोव्हेंबरला वाघ नख महाराष्ट्रामध्ये येणार। जाहिरातीमध्ये क्यूआर कोड न छापल्यानं 74 बिल्डरांवर महारेराची कारवाई, पुण्यातील 49 तर मुंबईतील 25 बिल्डरांना नोटीस। दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर मोदी शहा आणि नड्डांमध्ये स्वतंत्र बैठक, छत्तीसगडच्या उर्वरित 69 जागांबाबत बैठकीमध्ये चर्चा। इंडिया आघाडीचं आज मुंबईमध्ये मे भी गांधी आंदोलन, इंडिया आघाडी भाजपच्या धोरणांचा विरोध करणार, मोर्चाचा टीझर प्रदर्शित। राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 154वी जयंती, पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन। मुंबईसह विविध भागामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये घट। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस, मार्लेश्वर धबधब्याचा प्रवाह वाढला, धबधब्याच्या रौद्र रूपाचा व्हिडिओ समोर। यंदा सातारा, सोलापूर, मराठवाडा, धाराशिव आणि विदर्भासह 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, सांगलीमध्ये सर्वाधिक 44% तूर झाल्यानं दुष्काळ सदृश स्थिती। रत्नागिरी, मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, मासेमारीलाही ब्रेक।